निलंगा तालुका एकसंघ राहण्यासाठी व्यापारी निलंगा येथील 40 व्यापारी निलंगा तालुका एकसंघ राहण्यासाठी शहरातील व्यापारी संघटनेने बैठक घेऊन आपले वेतन मांडले व आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना तालुका एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी अरविंद पाटील निलंगेकर यांना केली. निलंगा तालुक्यातील 68 गावे हे कासार शिर्शी येथे नवीन होत असलेल्या अप्पर तहसीलला जोडले जात असल्याने तालुक्याशी आर्थिक व भौगोलिक व्यापारी दृष्ट्या जोडलेली गावे तुटली तर शहरातील व्यापाऱ्याला याचा मोठा फटका बसू शकतो आणि आमचे छोटे मोठे व्यापार देशोधडीला लागतील. आमच्या उपासमारीची वेळ येईल. कोरोना महामारीमुळे गेल्या 3 वर्षापासून आम्ही व्यापारी गारद झालो आहोत. अनेक बँकांचे कर्ज काढून आम्ही व्यापार करत आहोत आणि यातच आमच्या व्यापाराशी जोडलेली 68 गावाची नाळ तोडली तर निलंगा शहरातील व्यापाऱ्याला याचा मोठा फटका बसणार आहे असे म्हणत शहरातील 39 व्यापारी संघटनांनी भाजपचे नेते अरविंद पाटील निलंगेकर यांना बैठकीला बोलावून त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या व आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी तात्काळ लक्ष घालून निलंगा तालुक्यातील 68 गावे कासार शिर्शी येथील अप्पर तहसीलला जोडू न देता कायम तालुक्यात ठेवावी अशी मागणी सदरील बैठकीत केली आहे. या बैठकीला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती, मेडिकल संघटनेचे सोमनाथ आगरे, भांडीदुकान संघटनेचे रत्नदीप बेडगे, मराठा सेवा संघाचे विनोद सोनवणे, वकील संघटनेचे ॲडव्होकेट जयंत देशपांडे, डॉक्टर लालासाहेब देशमुख, इलेक्ट्रिशियन संघटनेचे विष्णू मोहिते, किराणा दुकान संघटना व्यापारी श्रीकांत तोष्णीवाल, फळगाडे व्यापारी मुस्लिम समाज संघटनातर्फे नसीम खतीब, भाजपाला माळी महासंघाचे युवक प्रदेश अध्यक्ष शरद पेटकर यांच्यासह शहरातील सर्वच व्यापारी प्रतिनिधी संघटना यांनी आपल्या व्यथा व मते व्यक्त केली. तालुका एकसंघ ठेवण्यासाठी आपण सारे निलंगेकर या नात्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर शहरातील व्यापाऱ्यांच्या व्यथा मांडणार असून तुमची मागणी ही रास्त आहे. 68 गावांचा मोठा फटका व्यापारी, कामगार, शेतकरी, कष्टकरी यांना बसणार आहे. तालुक्याचे तुकडे न करता लोकांच्या जनभावनेचा विचार करून निर्णय घ्यावे. त्यांच्यावर अचानक निर्णय लादून नुकसान करू नये. राजकीय पुढाऱ्यांनी जनभावनेचा आदर करावा असे मत व्यक्त करत यावर तात्काळ निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर लक्ष घालून तोडगा काढतील असा तुम्हाला शब्द देतो असे भाजपा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी उपस्थित व्यापाऱ्यांना शब्द दिला. काय भावना व्यक्त केल्या एबी न्यूजशी बोलताना पहा आमचे ब्युरो चीफ असलम झारेकर यांनी घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट. लातूर जिल्ह्यामध्ये सध्या निलंगा तालुक्यातील असलेल्या 68 गावाचा मुद्दा बरेच ठिकाणी चिडलेला दिसतोय. एवढंच नव्हे तर निलंगा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये विधानसभेमध्ये हा मुद्दा गाजलेला आहे. या संदर्भामध्ये अप्पर तहसील हे कासशीला घेऊन गेल्यामुळे या ठिकाणीतले अनेक गावं, 68 गावातील अनेक गावं आणि गावकरी हे त्रस्त झालेले आहेत आणि त्याचंच घराणं मांडण्यासाठी निलंगा या ठिकाणी एक बैठक आयोजित करण्यात आली होती व्यापाऱ्यांच्या माध्यमातून. आणि थेट आपल्यासोबत बोलण्यासाठी महाराष्ट्राचे प्रदेश सचिव अरविंद पाटीलकर हेच आपण त्यांना विचारूया. नेमकं काय विषय काय सांगू? आज निलंगा येथे सकाळी आपले निलंग्याचे सर्व व्यापारी सर्व क्षेत्रातले हजारोच्या संख्येने आधी उपस्थित झाले. मला पण एक त्या शहराचा नागरिक म्हणून आमंत्रण देतं. त्याच्यामध्ये राजकीय कुठलंही हे नव्हतं. इथल्या जे व्यापारी आहेत, इथल्या ज्या अडीअडचणी आहेत आणि जो हा एक निर्णय त्यांच्यावर लादला गेला आहे त्याच्या संदर्भात एक चिंतन व्हावं आणि व्यापाऱ्यांवर किती मोठा त्यांच्या अडचणी निर्माण होणार आहेत कारण त्यांच्या ज्या भावना आहेत त्याच्या भावनांचा आदर व्हावा. आज आम्ही एक क्षेत्रामध्ये एक राजकीय कार्यकर्ता म्हणून जेव्हा काम करतो आमच्या भावना किंवा आमचं मत आम्ही लोकांवर लागून त्या मताचा मी आहे. ज्या लोकांच्या भावना असतात तेच आमचं मत राहावं अशा मानणारा मी कार्यकर्ता आहे. मी या गोष्टीचं समर्थन करतो की विकास ज्यांना करायचा असतं ते विभाजन होत नसतं. ज्यांना राजकारण करायचं आहे तेच विभाजनाच्या गोष्टी करतात. तालुका एकसंघ राहावं, त्या तालुक्याला एक वेगळी ओळख आहे, एक वेगळा स्वाभिमान आहे. आपले कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी हा तालुका एकसंघ ठेवून शेवटच्या श्वासापर्यंत एकजूट ठेवून तालुक्याला एक कर्नाटक सीमेवरचा असला तालुका एक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावर नेला. आज कुणाचा विरोध करायचा नाही आम्हाला, पण विकास होत असताना जर कुणाचं नुकसान होऊन जर विकास होत असलं, कोणाला तोडून कोणाला दुखून होत असलं तर तो शाश्वत विकास होऊ शकत नाही आणि दूरगामी होऊ शकत नाही. ज्यांना काही गोष्टी करायच्या असतील, एक भाग करायचा असेल, कासार शिर्शी हा आमच्या इथला सर्वात
निलंगानंतरचा सर्वात मोठा भाऊ असला तर कासार शिरचे, ते आमच्या निगडीत आहे. कासार शिरचेची रचना करायची असलं तर एक ब्लूप्रिंट तयार करून नगरपंचायत असेल, नगर परिषद असेल, अशा जर त्याच्यामध्ये सुविधा उपलब्ध करून एक शहराचा जर नवीन निर्मिती जर करायचं असलं तर तेच शाश्वत विकास राहू शकतो. त्याच्यामुळं इथल्या जे लोकप्रतिनिधी आहेत, दोन्ही लोकप्रतिनिधी असतील, दोन्ही पक्षाचे असतील, आपले जे इथले जे मंत्री असतील, सर्वांना त्यांच्या माध्यमातून निवेदन देणार आहेत. एक स्वाक्षरी मोहीम सर्व व्यापाऱ्यांनी इथं घेतलेली आहे. मी इथल्या कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा मी इथं शहराचा नागरिक म्हणून मी यांच्या पूर्ण याला समर्थन देतो, पाठिंबा देतो. आणि हे जे मत त्यांनी मांडले त्याच्याबद्दल मी त्याच्यामध्ये 100% शासन दरबारी हे कुठंतरी त्यांचा वाचा पडण्यासाठी मी प्रयत्नशील राहील एवढं मी सांगतो. सर्व व्यापारी असतील, वकील असतील, डॉक्टर असतील, ह्या सर्व क्षेत्रातील मंडळींनी आपल्याला एक मागणी केली की विधानसभेमध्ये भैयांच्या माध्यमातून, म्हणजे आमदार संभाजी पाटील साहेबांच्या माध्यमातून हा आवाज उठावा किंवा आमचा विरोध आहे हे दाखवण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी केली. काय सांगायचं नाही, निश्चित इथल्या आमदारांना, स्थानिक आमदारांना, नाता कृती समितीचे सदस्य आले, त्यांनी मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आपले महसूल मंत्री विकास साहेब असतील, काँग्रेसचे विधिमंडळातील नेते असतील, विरोधी पक्षनेते असतील, सर्व पक्षी लोकांना त्यांनी निवेदन दिलेत. त्यांनी आदरणीय बाळासाहेबांना पण हे निवेदन दिलं, दोन्ही त्या आमदारांना निवेदन दिलं. जी कुठली दिशा भूल झाली असेल किंवा जो निर्णय लादला असेल त्याच्यातला एक सकारात्मक निर्णय म्हणून एक लोकांची जनभावना ओळखून तालुका एकसंध ठेवण्यासाठी जो दिशा राहील, आम्ही दोन्ही आमदारांना असतील किंवा तालुक्यातले जिल्ह्यातले सर्व आमदार किंवा मंत्री असतील त्याला आम्ही हे निवेदन त्यांच्यासमोर ठेवलं. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये हा राजकीय विषय नाही आहे तर एक सामान्य लोकांचा आणि सर्व जनतेचा हा प्रलंबित पडलेला किंवा चालू घडामोडीचा विषय असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमदार संभाजी पाटील यांच्या माध्यमातून हा तोडगा अरुण भाऊ पाटील यांच्या माध्यमातून सुटावं अशा प्रत्येक विविध क्षेत्रातील लोकांनी त्या ठिकाणी मागणी केली आहे. मी एबी न्यूज मराठीसाठी असलम दरेकर, लातूर. व्यापारी महासंघ असो किंवा अनेक क्षेत्रातील लोकांची या ठिकाणी बैठक होती आणि या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अरुण भाऊ पाटील यांना बोलण्यात आलं होतं. नेमकं काय विषय आता जो कासार शिशीला तहसील मंजूर झाला असं म्हणतात ते आमच्यावर लादलं गेलं म्हणून मी अरविंदभाई निलंगेकर, संभाजीभाई निलंगेकर दोघांनाही सांगितलं की आमच्या शहरातल्या व्यापाऱ्यामध्ये एक मोठी पोकळी तयार झाली आहे आणि ह्या पोकळीचा निवारण करण्याचं काम तुम्हाला आहे की आपल्याला काय करायचं आहे की एकसंघ तालुका ठेवायचा आहे. ते म्हणतात ना, साथ चलने के लिए साथी चाहिए, आंसू रोकने के लिए मुस्कान चाहिए, जिंदा रहने के लिए जिंदगी चाहिए और जिंदगी अच्छी जीने के लिए एकसंघ तालुका चाहिए, एकसंघ तालुका चाहिए. जहाजों को डुबा दे उसे तूफान कहते हैं और तूफानों से टक्कर ले उसे कृती समिती कहते हैं, उसे कृती समिती कहते हैं. आणि आम्ही सर्व व्यापाऱ्याच्या वतीनं निलंगा शहरामध्ये छोट्यातला छोटा व्यापारी सुद्धा या ठिकाणी जो दोन पैसे कमवतो त्या सगळ्याच्या वतीनं आम्ही आता स्थानिक आमदार छोटू भैया यांना सगळ्यांना आम्ही विनंती केली आहे की तुम्ही आम्हाला साथ द्या आणि शासन दरबारी आमचा हा म्हणजे विषय ठेवा की आम्हाला एकसंघ ठेवा, हीच आमची मागणी. म्हणजे विकासाला विरोध नाही आहे, विकासाला विरोध नाही, ते सुद्धा आमचे भाऊच आहेत, ते सुद्धा भाऊच आहेत. आणि आमच्यामध्ये त्यांच्यामध्ये दुरावा उगीच्या उगी तयार झाला कारण ते लादल्यामुळे दुरावा तयार झाला. जर प्रोसेस झाला असता अगोदर सगळ्याकडून जर मत मागितले असते तर ती वेगळ्या पद्धतीनं झालं असतं कारण मोठ्या साहेबांनी ज्या भावनेनं ज्या 70 वर्षाच्या त्यांच्या मेहनतीनं या ठिकाणी एवढा मोठा मजबूत तालुका तयार केलं त्या मजबूत तालुक्याला छेद द्यायचा प्रयत्न होऊ लागलाय, तो प्रयत्न चुकीचा आहे. म्हणून आम्ही सगळे व्यापारी शहरातल्या छोट्या छोट्या इस्त्रीवाला भाजीवाला सगळे आम्ही छोटू भैयाच्या माध्यमातून शासन दरबारी आणि केंद्रात सुद्धा हा विषय इथून संपवा आणि एकसंघ तालुका व्हावा त्यांची सुद्धा मागणी, त्यांना नगरपंचायत द्या, त्यांना नंतर नगरपालिका द्या, त्यांचा भी विकास झाला पाहिजे आणि आम्ही सगळे गुणगोविंदाने या ठिकाणी, नाहीतर पुढची पिढी उपाशी मरतील कारण आम्ही आमच्या परिवारचं भागू शकत नाही कारण एवढं मोठं आज सुद्धा निलंग्याचा ऑनलाईन व्यापार सुरू झाल्यामुळं आमचं कंबड मोडलेलं आहे अगोदर आणि त्याच्यानंतर हे दुसरा आघात हे सण न होण्यासारखा आहे. म्हणून आमची विनंती आहे की हे इथंच थांबवावं आणि एकसंघ ठेवावं एवढीच. आज या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात येते नेमकं काय विषय होता, तुम्ही डॉक्टरच्या माध्यमातून एक मुद्दा मांडला, काय मुद्दा आहे त्यांनी काय विरोध केला? आज जो विषय होता तो आज डॉक्टर विशेष डॉक्टर असोसिएशनतर्फे मांडण्यात आला होता विषय. मी ज्यावेळी वेळेस ज्या गावचे 68 गाव आहेत त्या गावामधनं पेशंटचा फ्लो खूप असतो आमच्या इकडं आणि पेशंट हा ज्यावेळेस हॉस्पिटलला येतो तो फक्त पेशंट म्हणून नाही येत
तर जी प्रशासकीय कामं असतील ती कामं घेऊन येण्याचा येतात त्यांनी. यावेळेस तहसीलचं कार्यालय असेल काम असेल किंवा आणखी कलेक्टर ऑफिसचं काम असेल, हे कामं घेऊन येत असताना एक ॲज अ पेशंटला दाखवणं पण होते आणि दोन्ही काम होतात त्या हेतून तिथून आले जातात जनता. त्याचबरोबर दाखवणं आणि कामं दोन्ही होतात त्या माध्यमातून आमच्या पण याच्यावरती व्यवसायावरती ह्याचा खूप मोठा परिणाम पडू शकतो, त्यामुळं आम्ही ह्याचा निषेध करतो.